तर मित्रांनो हे बघा फायनली आता आम्ही निघालो, हे बघा गाडीमध्ये बसलो मित्रांनो. हाय हॅलो फ्रेंड्स, तर बघा आमची सगळी तयारी झालेली आणि आम्ही फायनली निघालेलो आहोत. तर बघा मी सगळं आवरलेलं आहे आणि एकदम सिम्पल मध्ये साडी घातलेली, कारण की रात्री प्रवासच करायचा आहे त्यामुळे काय भारी साडी घातलेली नाही. तर सगळं झालेलं आहे, एक बॅग आमची पुढं गेलेली, आता एकच राहिलेली हे घेऊन चाललो आम्ही आता. तर आमची पण झोपलेला आहे, तर चला आता सगळी तयारी तर झालेली आहे मित्रांनो. चला, भरपूर जण ट्रोल करत होते ना आज खरंच निघतोय आम्ही, पण जाऊ त्यांच्या ट्रोल कडे आपण काय लक्ष देत नाहीये. आम्हाला जायचंच होतं मित्रांनो, त्यामुळे आम्ही सगळी तयारी वगैरे केलेली आहे. बघा इकडे दिसत असेल तुम्हाला, अनुष्का इकडे रेडी झालेली आहे आणि इकडे बघा आमची चिवाज इथंच खेळत बसलेले. हो पिलू, तुला हेच नाही का आमच्यासोबत? हिला मित्रांनो आम्ही हिला घरी ठेवून चाललोय बरं का. हे आमच्यासोबत येणार नाही, फक्त अनुष्का मी आणि आमचा पिल्लू. पिल्लू इथं झोपलेला आहे बघा, आता जाऊ द्या झोळी मध्ये. हा हे बघा दिसतंय झोपलेलं तुम्हाला, काय म्हणली थोडं जात खाय प्यायचं आहे त्याच्यामध्ये, चिल्लर चालू ह्याचं काय कपडे वगैरे असणार, दुसरं काय असणार त्याच्यामध्ये. तर चला मित्रांनो आता निघतोय आमची गाडी, येईलच आता थोड्या वेळामध्ये. चला किती रुपये घेतले खरं चालतो बघू. अरे बाप, इकडे बघा इकडे बघा, पण दिलेत सलू पण दिले होय, वैशू पप्पू देत असते पण आता सलू पप्पू द्यायला लागले आहे का नाही. गेली वैशू पप्पा आपली पुण्याला गेली वय बघायला. बघा ठीक आहे, तर चला मित्रांनो गाडी आली की भेटतो मी तुम्हाला. तोपर्यंत आता एक बॅग नेऊन ठेवली, ही पण बॅग लगेच ठेवून येतो मी तोपर्यंत, तू त्याला घे मी येतो लगेच वापस. तर मित्रांनो हे बघा फायनली आता आम्ही निघालो, हे बघा गाडीमध्ये बसलो मित्रांनो. दिसत असाल तुम्हाला हे बघा चू जागी झाली, झोपली होती घरी असताना. काय म्हणली तू एकदा परत म्हण बरं, तू काय डायलॉग घालला होता आताचा. आपण फोटोच काढायचे ना आता आमच्या झोपला तो निवांत झोपलाय बघा. तर हे बघा मित्रांनो गाडीमध्ये बसलोय बाळासाहेब. हाय चला, तर ह्या बघा लागलो रस्त्याला मित्रांनो. अयो अर्धा भूतासारखी भाऊली लटकेली मी आणि भाऊली बघ ना अर्धा भूतासारखी लटकेली. खुशी बघ हे बघ दिदे इकडे बघ टोन जागी होते. तर चला तुम्हाला आता हळूहळू कळेल मित्रांनो कुठे जातोय काय जातोय सगळं कळेल. ते बघा गाडीमध्ये निघलोय आता जस्ट, चला भेटतो मी तुम्हाला लगेच. भरपूर लांबचा रूट आहे मित्रांनो आमचा. हे बघा सध्या तर स्टार्ट झालेला आहे, गावाच्या बाहेर निघतोय बघा. हे आता आमचं गाव आहे, गावाची येस्त वळणली म्हणायचं आता दमान चालय बाबा. आज भयानक पाऊस झाला आमच्या इथं. हळू 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 चला. तर हे पहा मित्रांनो गाडीमधनं उतरलो आणि डायरेक्ट ट्रॅव्हल्स मध्ये झालो बघा. हे बघा इकडे डाकू जागेच आहेत अजून, आणि इकडे बघा आमच्या मॅडम काय खाताय काय खाताय. हि बघा बसल्या बसल्या काय खात बसलेले इकडे. कसं वाटतं बरं आज झोप लागली दिदे. मित्रांनो खूप मजा, खूप लेट ट्रॅव्हल्स आलेली आहे त्यामुळे खूप लेट झाला. ह्याला तर झोपत आहे ना, आता वाजले मित्रांनो जवळपास 11:30. कधी झोपायचं पिल्लू बरं तुला आता सांग बरं मला. आता याला घरी जुळीची सवय आणि आता झोपतय का नाही काय माहिती. तुम्हाला लवकरच कळलं मित्रांनो कुठे जातो काय जातोय, कारण मी आधी सांगणार नाहीये. कारण की सगळेजण बोलत होते दादा जायच्या आधी का सांगत जाऊ नको तू, कारण की प्लॅन पुन्हा विस्कटल्यासारखा होता बरोबर. तसंच काहीतरी घडलं होतं आमच्यासोबत गेल्या वेळेस. हा डायरेक्ट तिथे गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतरच कळलं आता आम्ही कुठे जातोय. झोपी घाला पहिले चला बरं. मुद्दा म्हणून स्लीपर गाडी घेतली होती मित्रांनो, म्हटलं चला झोपून वगैरे जाता येईल. माझे मित्र बाळासाहेब त्यांना आम्हाला आणून सोडलं गाडीपर्यंत. गाडी थोडी लेट आली त्यामुळे वेळ लागला बघा. तोपर्यंत त्यांच्या गाडीमध्ये एक एक झोपा झाल्या, झोपले होते एक एक तास हे सगळेजण. ही तर आताशी उठले बघा, खायलाच उठले डायरेक्ट. कशी असते तिला सुधर ना काय का झोप लागायला लागली होती तिला. आता झोपायचंच काम हो पिल्लू. इकडे बघ अंशू, हे अंशू खाय लागले की याला खाऊ वाटते काही भूक लागते ना रे. दिसते सगळे जण झोपले आहेत, आपलाच कालवा चालू आहे. चला आपल्यासाठी गाडी थांबली होती, झोपायचं आता. पिल्लू आपल्या उद्या कुठे फिरायला जायचं? अयो पुण्याला
महाबळेश्वरला एकच सांग कुठं जायचं महाबळेश्वर आणि जात तुझा मग पुण्याला वैशू पकडे तू जायचं आम्ही यायचं नाही जाऊ दे मग तुला चांगलं दादी त्यांच्यासोबत जा बोललो होतं चालले होते दादी ते तू गेली नाही त्यांच्यासोबत तिला सोडायला पाहिजे घरी आपण त्याला टाक ना खाली टाक ना बघ ना ठीक आहे जाऊ दे तर चला काय आता बघू पुढे गेल्यानंतर भेटू तुम्हाला तुला झोप येते का नाही आजचे दिवस हा झोप ना झोप झोप ना जरा हा झोपायचं तर कमी काही कळलं नाही बघा ही तर बंगाट झोपली आमची दिदू बाई आणि हे बघा अजून जागा इकडं अनुष्का पण झोपली वाटते आहे का नाही गुदगुल्या करू घ्या थांबा गुदगुल झोप आता झोप लय वेळ झाला पिल्या झोप जरा झोप दि त्याला पांघरून दिदू नाही आता फोन नाही बघायचा आता नंतर फोन बघायचा तर मित्रांनो हे बघा सकाळी सकाळी आम्ही इथं पोहोचलेलो आहे 6:30 म्हणावं लागेल आणि आल्याला चिव बघा इकडे झोकाच खेळत बसलेले म्हणजे भरपूर वेळ झाला मित्रांनो आम्ही इथं पोहोचलेलो बघा हे बघा वातावरण कसलं भारी आहे इकडच्यासाठी दिसतं तुम्हाला आत्ताच चुलीवर पाणी ठेवलेलं आहे अनुष्काची आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आंघोळ राहिलेली मित्रांनो करायची हे बघा इकडे पाणी तापायला ठेवलेलं दिसतं तुम्हाला हा सेम घरची आठवण झाली बरं का मित्रांनो कारण घरी पण सकाळ सकाळी आम्ही असंच पाणी तापायला ठेवायचं चुलीवर काय झालं तुला हा कशामुळं आम्ही संध्याकाळी निघल्यापासून मित्रांनो जो पाऊस चालू होता ना ते इथपर्यंत दिवस तर कंटिन्यू पाऊसच चालू होता आत्ता थोडे वेळ झाले शांत झालं बघा थोडं तरी ऊन पडल्यामुळे तरी चांगलं वाटेल ना निस्ती चिक चिक किचकीच होती बघा ते बघा हां सध्या पाऊस उघडला त्यामुळे एकदम मस्त वाटायला लागले हां सध्या आमच्या अनुष्का लय म्हणजे लय खुश आहे बरं का गाडी नवीन ठिकाणी आल्यानंतर अनुष्का चेहराच खिलतो पण तापले पण मला मी आंघोळ करून घेतो तोपर्यंत ही बघा ही पिल्लू आमचं ही पण चिवच आहे बरं का चिवच आहे तू काय म्हणलीस अनुष्काचे फोटो काढायचे चुली पशी बसल्या बसल्या फोटो काढते का जाळ फक्त ना फोटो काढू याच्यात मग माझे फोटो काढले आपल्याला थांबा अनुष्काचे फोटो काढून घेतो मी एकदा